ब्रेकनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. मी रहमान. वळूया पुढील बातमींकडे. व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 1.25 वाढल्यामुळे व्यावसायिकांनी घरगुती सिलेंडरचा म्हणजेच 14.2 किलोच्या सिलेंडरचा सर्रास वापर सुरू केला आहे. काही ठिकाणी तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये 14.2 किलोच्या सिलेंडरमधील गॅस पलटी करण्याचा देखील प्रकार होत आहे. घरगुती सिलेंडरचा वाहनांमध्ये व व्यावसायिक वापर अत्यंत गंभीर असून यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान होत असून स्फोट आणि आगीचा मोठा धोका वाढला आहे. तर यात सरकारी ऑइल कंपन्या आणि LPG वितरक यांनी संघटित रॅकेट चालविणाऱ्या समाजकंटकांना पाठीशी घातले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काउन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट्स ग्राहक भारतीचे अध्यक्ष बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी केली आहे. घरगुती सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी ग्राहक भारती काम करीत असून याबाबतच्या कायदेशीर तरतुदी व कारवाईबाबत जागृती करीत आहे. सदर प्रकारामुळे ग्राहकांच्या हक्काचे सिलेंडर असामाजिक तत्वांकडे जात असून सरकारी महसुलाचे देखील नुकसान होत आहे. उज्ज्वला योजनेतील सिलेंडरचा सुद्धा दुरुपयोग होत असल्याची माहिती ग्राहक भारतीच्या वतीने पत्रकार परिषदेतून देण्यात आली. पत्रकार परिषदेला ग्राहक भारतीचे उपाध्यक्ष नितीन सोळंके, शुभम रंगारी, प्रशांत जामगडे, जयंत रॉय, शुभांक सिंग आदी उपस्थित होते. नमस्कार, मी नितीन सोळंके, काउन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट्स ग्राहक भारती या संस्थेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बॅरिस्टर विनोदजी तिवारी यांनी एक सुरुवात केलेली आहे की जे डोमेस्टिक सिलेंडर आहेत, घरगुती वापराचे जे सिलेंडर आहेत ते घरामध्येच वापरल्या पाहिजे. ते कुठे व्यवसाय ठिकाणी किंवा कुठल्या वाहनामध्ये त्याचा पलटीचा व्यवसाय करणारे जे लोक आहेत यांना तत्काळ केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विक्री अधिकारी यांनी त्यांच्यावरती कारवाई केल्या पाहिजे. हे जे आहेत हे 4 व्हर्टिकल्समध्ये इथे पलटीचं काम होत आहे. एक तर 14 किलोमधून 19 किलोमध्ये होते. दुसरं जे आहे डोमेस्टिक सिलेंडर ऑटोमध्ये टाकलं जाते. तिसरं जे आहे 14 किलोमधून, म्हणजे आपण म्हणतो ना 2 किलो गॅस कमी आली किंवा आज गॅस लवकर संपला या महिन्यामध्ये, तर ते जे आहेत हे जे पलटीचं काम चालू आहे एका नळीच्या माध्यमातून हे होतं, डायव्हर्शनचा जो व्यवसाय चालू आहे. तर हे जे आहेत याच्यावरती आमची जी संस्था आहे ही जनजागृती करत आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहेत. कारण का महाराष्ट्रामध्ये मागच्या 3 महिन्यामध्ये 3 मोठे ब्लास्ट झाले. हे कुठेतरी ब्लास्ट थांबले पाहिजे. आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये कांडली शहरामध्ये एक खूप मोठा ब्लास्ट झाला. त्याच्यामध्ये गॅस एजन्सी व जो आहे धारक त्याच्यावरती ही कारवाई झालेली आहे. पण हे जेव्हा ब्लास्ट झाला त्याच्यानंतरच कारवाई का? त्याच्या आधी जे विक्री अधिकारी आहेत, जे फूड अँड सिव्हिल सप्लायन्सचे जे अधिकारी आहे, म्हणजे पुरवठा विभागाचे जे अधिकारी आहेत, हे काय करत होते त्यावेळेस? पोलीस प्रशासन आहे की यांनी तत्काळ जर याच्यावरती कारवाई केली असता तर तो स्फोटही झाला नसता. तर आम्ही ही जनजागृती करत आहोत यासाठी की हे अशा प्रकारचा स्फोट किंवा अशा प्रकारचा काळा बाजार हे होऊ नये आणि घरेलू सिलेंडर फक्त घरगुती वापरासाठीच व्हायला पाहिजे. हेच या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो लोकांना, नागरिकांना जागरूक करणार. ठीक आहे.